साठ लीटर चाहिए मोटा एकदम। तो गाइस बघा मिस्त्री आले आज मिस्त्री काका तुम आज ही बंब फिटिंग साठी मिस्त्री काका इथे कट्टा करणार आहेत त्यांना बोलून घेतलं आणि आज सुट्टी असल्यामुळे त्यांनी पण लवकर आले बरं झालं। चला आता आम्ही काम सुरू होणार आहे हे बंबाचं। तुम्ही म्हणत असणार काय एक के बाद एक कामच आहे तुमच्याकडं, एकाच्या बाद एक कामच आहे। आता एवढं फिटिंग करून घेतो, कट्टा पण करायचा थोडा आणि इकडं पण कट्टा करायचा बंबसाठी, बंबसाठी खास या महाशाईला बसायसाठी चुलीच्या जागी जरा कट्टा विटा टाकून घेतल्यात भरीसाठी आणि इकडं माल घालवला। आता इथं सुरू करतो आम्ही गाईज बघा चूल काढली इथली, चूल काढून असा कट्टा केलाय, चुलीचे इथं पातेले ठेवले आणि चूल काढून बमसाठी कट्टा केला। आता मुरूम आणून टाकायला अतुल मिस्त्री दाबा ठोकायला आल्यात आत प्लेनमध्ये, इकडं माल घालवलं बमच्या शेजारी आणि हे एवढा हाईटचा कट्टा केला आहे इथं बसून, इथं बसता येते असं हिशोबानं पाहिजे ते हे अतुलचं चालू आहे मुरूम टाकायचं बघा प्लेन ह्याच्या आत। हां त्या कट्ट्यावर घ्यायचं। तर गाईज आता बम ठेवायचं काम चालू आहे, बम फिट करायचं पाहिजे। किती किलो असेल, 100? तर आता तिथं वर सेट होणार आहे आणि सारखं लोक हा सायन्स ठेवा माग थोडं, हा एवढं बरं आहे राहू दे, खरा पुढे घेऊ दे पुढे जरा पुढे घेऊ दे कसं माहितीये का चारिक काय असू दे बरोबर आहे। कसं माहितीये का आपल्याला लाकूड लावताना बंब मध्ये बरोबर लाकूड लावता आलं पाहिजे। तर फिटिंगचं काम चालू आहे गाईज, प्लंबिंग काम बम फिटिंग तिकंड तसे पाईप घेतले आणि आपण परत ते केलं होतं त्याच्या ह्याला कनेक्शन करणार त्यांनी। त्यावेळेस सांगितलं ओळखलं। सो गाईज बम फिटिंग झालंय आता आणि इकडं बाहेर एक नळ घेतला गरम पाण्याचा, कारण की बाहेर पण लागणार ना, बाहेर कोण असेल त्यांना आणि आत बाथरूममध्ये पण। तर फायनल फिटिंग झालं आहे, तर उद्या नारळ फोडणार आणि त्याची पूजा करणार, त्याच्यानंतर उद्घाटन करणार, मग चालू करणार उद्या। त्यासाठी उद्या सकाळी मॉर्निंगला लागणार म्हणून चूल लावल्या, उद्या एक दिवस लास्ट मग नंतर बंद होणार, मग ह्याचं नारळ फोडून झालं पूजा झाली की मग हे कंटिन्यू चालू होणार। हे स्पेस सगळा मोकळा करणार, इथं प्लेन करणार चूल वगैरे काढून, म्हणजे बमला आहे जाता येव बसता येव आम्हाला त्या साईडला जळण ठेवता येईल असं। तर ही पत्रा शेड पण आहे तुम्ही बघितलायच मागच्या ब्लॉगमध्ये। तर फायनली बम फिटिंग झाला। सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा।